आज या ठिकाणी आसनगावमध्ये शहापूर विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचाराची जी रॅली आहे आपण सर्वजण पाहतात. आसनगावमधून सर्वच्या सर्व जागा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आहेत. आम्ही महाविकास आघाडीत आम्ही सोबत आहोत आणि सगळेच कार्यकर्ते सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपस्थित आहेत. खरोखरच मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगला प्रतिसाद आणि उत्साह हे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. एकंदरीत काय सांगाल आपण या म्हणजे प्रचार दौऱ्यात तुम्हाला काय अनुभव आला? नाही, प्रचार दौऱ्यात मी संपूर्ण भिवंडी लोकसभा फिरत आहे आणि प्रत्येक ठिकाणी पाहत आहे कपिल पाटील आणि भाजपाच्या विरोधात परिवर्तनाची एक लाट आहे आणि परिवर्तन हे अटल आहे. कारण गेली 10 वर्ष कुठल्याही प्रकारचं ठोस असं काम न केल्यामुळं आणि निष्क्रिय राहिल्यामुळं कपिल पाटलांच्या विरोधात संपूर्ण लोकसभा मतदारसंघात
एक विरोधाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महागाईचा विषय असेल, संविधान वाचवायचा विषय असेल, आपण सगळे पाहतात की आज BJP 2-2 खासदार खुलेआम बोलतात किमान 400 पार याच्यासाठी की आम्हाला संविधान बदलायचं. जर संविधान बदललं तर लोकशाही राहणार नाही, आणि लोकशाही राहिली तर एक अराजकता माझी, आणि म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि मी पाहतो त्याच्यामुळे लोकांमध्ये एक जागृती निर्माण झालेली आहे, आणि सगळेजण जबाबदारीने महाविकास आघाडीचं काम, महाविकास आघाडीचं सगळीचकडं उमेदवारांना खूप मोठा प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळतं. तलपाटे सर, आज शहापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आज गडामध्ये तुम्ही आले, बाळाबाबांना घेऊन आले, तर हा पारंपरिक शिवसेनेचा आसनगाव हा बालेकिल्ला आहे, तर आपण त्याबद्दल आपण मामांना काय सांगाल? नक्कीच, मी आसनगाव पुरतं बोलतो. आज आमच्या आसनगावमध्ये सर्वच सर्व नगरसेवक, सर्व शाखा प्रमुख आज एक दिलानं बाळाबाबांच्या मागे उभे आहोत. पूर्णपणे सहकार्य, जेवढ्या ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला वोटिंग काढलं त्या पद्धतीनं आम्ही बाळाबाबांना इथून आघाडी देऊ हे निश्चित.